क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी एक डिफरंट रेसिपी घेऊन आले आहे, उपमा प्रीमिक्स. चला तर मग उपमा प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूया. उपमा प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 कप रवा, 1/4 कप काजूचे तुकडे, हे ऑप्शनल आहेत, नाही घेतलात तरी चालतील, 1/4 कप भाजून सोलून थोडे क्रश करून घेतलेले शेंगदाणे आहेत, 7 ते 8 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी तूपही वापरू शकता. 2.5 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. फोडणीसाठी इथे मी 2 टीस्पून राई घेतलेली आहे, 2 टीस्पून जिरं, 20 ते 22 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, 1 टेबलस्पून किसून घेतलेलं आलं, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ही कोथिंबीर स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घेतलेली आहे, 1/2 चमचा हिंग आणि ही 4 टीस्पून उडदाची डाळ धुवून ह्याचं पाणी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. रवा मी या 200 ml कपने मोजून घेतलेला आहे, 3 कप. टेबलस्पूनसाठी मी हा एवढा चमचा वापरलेला आहे, तुम्ही या मापाचा तुमच्या घरातील कोणताही चमचा वापरू शकता. टीस्पूनसाठी मी हा एवढा चमचा वापरलेला आहे आणि 1/2 टीस्पूनसाठी मी हा चमचा वापरलेला आहे. हे मार्केटमध्ये इझी मिळतात. हे मी कढई गरम करून घेतलेली आहे, यात आपल्याला 4 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे. मिरची थोडीशी परतून झाल्यावर यात आपल्याला हे किसून घेतलेलं आलं टाकायचं आहे आणि तेही आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे. आलं आणि मिरची मी 2 मिनिटं परतून घेतलेली आहे आणि यात आता आपल्याला जो आपण रवा घेतलाय तो ऍड करायचा आहे. हा रवा मी असा खरपूस भाजून घेतलेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हा रवा आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे. हा मी आता साईडला ठेवते आणि तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते. पुन्हा मी तीच कढई ठेवलेली आहे, यात आपल्याला जे उरलेलं तेल आहे ते टाकायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला उडदाची डाळ टाकायची आहे. ही उडदाची डाळ मी रोस्ट करून घेतलेली आहे, यात आता आपल्याला आपण जी मोहरी घेतली आहे ती टाकायची आहे. मोहरी थोडीशी तडतडली की आपल्याला जिरं टाकायचं आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे, यातच आपल्याला आता जिरं टाकायचं आहे. यात आपल्याला हिंग टाकायचं आहे. जी कढीपत्त्याची पानं आपण घेतली तीही टाकायची आहे. जे आपण काजू घेतले तेही टाकायचे आहे. जी आपण सुकी कोथिंबीर घेतली होती तीही आपल्याला यातच ऍड करायची आहे. हे सर्व आपल्याला काजू रोस्ट होईपर्यंत अगदी 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मी व्यवस्थित 2 मिनिटं रोस्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही फोडणी आपल्याला आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं यात टाकायची आहे. आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपल्याला आपण जे रोस्ट करून घेतलेले क्रश करून घेतलेले शेंगदाणे आहेत ते ऍड करायचे आहेत. याला मी 10 मिनिटं थोडस थंड करून घेतलंय आणि यात आता आपल्याला जे आपण मीठ घेतलं होतं ते ऍड करायचं आहे.
आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला 7 ते 8 तास रूम टेम्परेचर वर पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि नंतरच याला आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. हे व्यवस्थित 7 ते 8 तास रूम टेम्परेचर वर गार झालेलं आहे. याला आता आपल्याला अशा एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. बरणी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. आता हे उपमा प्रीमिक्स रेडी आहे. हे प्रीमिक्स रूम टेम्परेचर वर 2 महिने राहतं आणि तुम्ही फ्रीज मध्ये याला 5 महिने स्टोअर करू शकता. आता यापासून मी तुम्हाला उपमा कसा बनवायचा हे दाखवते. हा मी पॅन गरम करून घेतला आहे. या पॅन मध्ये मी थोडस तेल टाकते. तुम्ही तुपही घेऊ शकता. तेल गरम झाल्यावर यात आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला जस्ट मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा कांदा मऊ झालेला आहे. यात आपल्याला आपलं जे रेडी प्रीमिक्स आहे ते मिक्स करायचं आहे. थोडस मिक्स करून घेतल्यावर यात आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यात मी 2 कप पाणी ऍड केलेलं आहे. यावर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. हे मी तुम्हाला खोलून दाखवते. पाहू शकता किती मस्त छान उपमा तयार झालाय. याला एकदा आपण मिक्स करून घेऊ. आपला छान मस्त गरमागरम उपमा रेडी आहे. प्रीमिक्स वापरून उपमा बनवायची अजून एक दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते. तुम्ही जेवढा उपमा प्रीमिक्स घ्याल त्याच्या दुप्पट तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. इथे मी या मापाने 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी फुटली की त्यात आपल्याला उपमा प्रीमिक्स ऍड करायचं आहे. पाण्याला उकळी फुटलेली आहे. यात आता आपल्याला जो आपण उपमा प्रीमिक्स आहे ते ऍड करायचं आहे. याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे. यावर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. लो फ्लेमवर याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. याला 5 मिनिटं झालेली आहेत. आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते. पाहू शकता किती छान उपमा रेडी झालेला आहे. याला आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला मस्त उपमा खाण्यासाठी रेडी आहे. हे उपमा प्रीमिक्स आणि त्यापासून बनवलेला उपमा खाण्यासाठी रेडी आहे. हे प्रीमिक्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रीमिक्सच्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.